कोकण पश्चिम महाराष्ट्राला आर्थिक मदत करण्यासाठी तयारी सुरू आहे. पूरस्थितीमुळे किती आर्थिक नुकसान झालंय याचा आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. वर्षावरील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत आर्थिक अहवाल मांडला जाईल. पूरस्थितीमुळे किती आर्थिक नुकसान झाले असा हा अहवाल असेल. उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा एक बैठक होणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे पात्रताधारक प्राध्यापक भरतीसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचं 8 दिवसांपासून पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे. उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर प्राध्यापक साखळी उपोषण करत आहेत. आज आमदार सुधीर तांबे, विक्रम काळे आणि जयंत आसगावकरांनी आंदोलकांची भेट घेतली. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पदभरती 100% सुरू करण्याचं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी दिलं होतं. अमरावतीत पीक विम्यासाठी जिल्हा कृषी कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी 1000 रुपये भरून कापूस आणि सोयाबीनचा विमा काढला. पावसामुळे नुकसान होऊनही विमा कंपन्यांनी विमा दिला नाही म्हणून 2 तास संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाला घेराव घातला. मागण्या मान्य झाल्या नाही तर वेळप्रसंगी आत्महत्याही करू असा इशारा यावेळी या शेतकऱ्यांनी दिला. एरवी लग्नसराईनंतर जुलै महिन्यापासून घसरण होणाऱ्या सोन्या चांदीच्या भावात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वाढ होते. लग्नसराईचा काळ असलेल्या एप्रिल महिन्यात 46,100 रुपये प्रतितोळा असलेला सोन्याचा भाव सध्या 49,000 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचलाय तर चांदीचा भाव देखील 66,000 वरून 70,000 रुपये प्रतिकिलोवर गेलाय. औरंगाबादहून मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरचा वैजापूरजवळच्या करंजगाव इथल्या हॉटेल ब्लू मून जवळ अपघात झाला. हा कंटेनर बिअरच्या बाटल्यांनी भरलेला होता. अपघातानंतर बिअरनं भरलेल्या बाटल्यांचे बॉक्स उघडे पडले हे समजताच परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्यांनी आजूबाजूच्या नागरिकांनी बिअरच्या बाटल्या चोरण्यासाठी एकच गर्दी केली. अगदी बॉक्स सकटही बिअर चोरली जात होती. तासभर ही लूट सुरू होती. भंडारा जिल्ह्यातल्या पिटेसूरमध्ये दुर्मिळ जातीचा साप आढळलाय. कोस्टेन मांजऱ्या जातीचा हा साप आहे. हा निम विषारी साप आहे. महागू रोडेकर यांच्या घरात हा साप आढळला. कोस्टेन मांजऱ्या या सापाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या सापांमध्ये 2 रंग आढळतात. एक लालसर तपकिरी आणि दुसरा राखाडी रंगाचा असतो. सर्पमित्रांनी सापाला नैसर्गिक अधिवासात सोडलंय. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कडीवडगावची लक्ष्मी मातेची यात्रा रद्द झाली. दरम्यान कडीवडगावमधील ग्रामस्थांनी परंपरागत चालू असलेला बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम पार पाडला. तब्बल 18 गाड्या ओढून भक्तांनी गावाची परंपरा जोपासली. कोरोनाचा धोका टळू दे असं सर्व गावकऱ्यांनी देवीला साकडं घातलं. छत्रपतींचा विचार म्हणजे